शेतकरी बंधूंनो, पुरेसं पाणी, योग्य नियोजन आणि त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अगदी कमी क्षेत्रावर हे भरघोस उत्पादन घेता येतं हे अहमदनगर जिल्ह्यातल्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिलंय. त्यांना अवघ्या 60 गुंठ्यात मिरचीतून तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न घेण्याची कमाई साधली आहे. पाहुयात या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. अहमदनगर जिल्ह्याच्या चास गावातली ही आहे योगेश गाडे यांची रंगीत ढोबळी मिरचीची शेती. 2 पॉली हाऊसमध्ये गाडे यांनी ही लागवड केली असून प्रत्येकी 1 60 गुंठ्यात हे 2 पॉली हाऊस त्यांनी उभारलेत. पॉली हाऊसमध्ये घेतलेल्या पिकाला तजेला असतो, शिवाय पिकाचं रोग आणि किडीपासून संरक्षण होतं. हीच बाब लक्षात घेऊन गाडे यांनी ऑगस्ट महिन्यात ही लागवड केली. ऑगस्ट 2017 मध्ये KF कंपनीचे कलर कॅप्सिकमचे 2 पॉली हाऊस मिळून, जे की 30-30 गुंठ्याचे जे पॉली हाऊस आहेत दोन्ही पण, तर दोन्ही मिळून 1,800 ते 1,850 रोपं घेतले होते. मिरचीच्या लागवडीपूर्वी गाडे यांनी बेसल डोस दिला होता. वेळोवेळी जैविक तसंच रासायनिक औषधं आणि खतांची मात्रा दिली. लागवडीनंतर 3 महिन्यांनी मिरची उत्पादनास सुरुवात झाली. 2 महिन्यात 16 ते 17 टन मिरचीची विक्री त्यांनी केली आहे. 19 ऑक्टोबर नंतर ते आजपर्यंत सरासरी 16 ते 17 टन माल आजपर्यंत आपण विकलेला आहे. आता ह्यो माल जो आहे तो सरासरी पुणे, त्यानंतर मुंबई, सुरत आणि काही ठिकाणी परदेशात सुद्धा पाठवलेला आहे. पॉली हाऊस आणि रोपांवर गाडे यांचा 60 ते 70 लाख रुपये खर्च झालाय. साधारणतः 10 महिने त्यांना 2 प्लॉट पासून मिरचीचं उत्पादन मिळणार आहे. उत्पन्नाचा जर हिशोब केला तर एक शेवटपर्यंत जोपर्यंत हे रोप येत हे शेवटचे 10 महिन्यापर्यंत चालतात, तर 10 महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला सरासरी 80 ते 90 लाखाचं उत्पन्न मिळू शकतं. बाजाराची गरज पाहून पिकाचं नियोजन केल्यास त्यातून लाखोंचं उत्पादन घेता येतं हे योगेश गाडे यांनी सिद्ध केलंय. आज बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून शेती फायदेशीर करण्याची आवश्यकता आहे. निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर.